एक कारंजा तयार करण्याची कृती आज आपण बघूया. सुरुवातीला छोटा कारंजा तयार करूया. यासाठी तुम्हाला रबराचं बूच असलेली काचेची बाटली, इंजेक्शन, रिफिल आणि सुई लागेल. सुरुवातीला जुनी रिफिल घ्या आणि त्याचं लिहिणारं निब बाहेर काढा. सुई वापरून या निबमध्ये जो पुढचं बॉल बेअरिंग असतं ते ढकलून असं बाहेर काढा. मग ही निब पुन्हा रिफिलमध्ये बसवून घ्या की एक छानसं जेट तयार होईल. आता बाटलीच्या रबराच्या बुचामध्ये सुई वापरून एक मधोमध भोक पाडा आणि या भोकामध्ये जी तयार केलेली रिफिल आहे ती अशी घुसवून बाहेर काढा. आता काचेच्या बाटलीमध्ये रंगीत पाणी भरा आणि बूच बाटलीला रिफिल सकट असं घट्ट बसवून घ्या. एक चांगली सिरिंज घ्या आणि अत्यंत काळजीपूर्वक त्याची सुई अशी वाकवून घ्या. सुई रबराच्या बुचामध्ये अशी टोचा की तुमचं साहित्य खेळायला तयार झालं. खेळण्यासाठी सिरिंजचा दट्ट्या असा दाबा की बघा रिफिलच्या टोकातनं एक सुंदर कारंजा उडताना तुम्हाला दिसेल. हेच तत्व वापरून एक मोठं कारंजाही तुम्हाला बनवता येईल. यासाठी फक्त मोठी सिरिंज आणि पाण्याची एक मोठी प्लास्टिकची बाटली लागेल. जोडणीसाठी इकडे सलाईनची ट्यूब वापरली आहे. हे कारंज दट्ट्या दाबल्यावर फारच उंच उडतं. जेव्हा दट्ट्या आपण मागे खेचतो तेव्हा बाहेरची हवा बाटलीत रिफिलमधनं बुडबुड्यांच्या रूपाने आत जाताना दिसते आणि दाबल्यावर पुन्हा कारंजावर उडतं.